विटा आगारातून प्रवाशांनी भरलेली एसटी विटा ते सांगली आज रवाना झाली। आज सुद्धा विटा आगाराच्या वतीने सांगली ते विटा बस चोख पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आली। गेले कित्येक दिवस झाले एसटी कामगारांचा विलीनीकरणासाठी आपला लढा सुरू ठेवला आहे। कसल्याही परिस्थितीत एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही असा ठाम निर्धार कामगारांनी केला आहे। तर दुसरीकडे प्रशासन एसटी सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना दिसत आहे, त्याचाच भाग म्हणून काल व आज विटा ते सांगली ही बस सोडण्यात आली। यावेळी आमचे प्रतिनिधी शिराज चिखलगार यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। बसमधून प्रवास करत आहेत, आपण बघताय या ठिकाणी की विटा डेपोची विटा आगाराची आज या ठिकाणी बस जात आहे। त्या बसमधून अनेक प्रवासी आपल्याला या ठिकाणी बसून दिसत आहेत की जेणेकरून कालपासून या ठिकाणी विटा आगारातून विटा सांगलीपर्यंत तरी बसेस सोडल्या जात आहेत। यात प्रतिसाद अत्यंत प्रवाशांचा चांगला मिळत आहे। विटा आगाराची वाहक दिसत आहेत, या ठिकाणी प्रवाशांच्याकडून जे काही आकारणी तिकिटाची आहे ती या ठिकाणी ते आपल्या पद्धतीनं घेत आहेत। प्रवासीसुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगला या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत। आपण जाणून घेऊया प्रवाशांच्याकडनं की आपल्याला या ठिकाणी कसं वाटतं। या ठिकाणी सांगलीला आज बसमध्ये बऱ्याच दिवसानंतर चालला आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आज चालक वाहक सर्व अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी एसटी प्रवास चालू केला, आपण याबद्दल काय सांगाल? कारव्याला आपल्याला कसं वाटतंय की आज एसटी चालू झाली याबद्दल आपण काय सांगाल? काय मस्त वाटतंय, काय ठीक आहे, केलंय चांगलं। आणि आतापासून म्हणजे आता असं कधी होऊ नये असं अशीच अपेक्षा। सांगा की कुठं निघालात, सांगायला काय हरकत आहे, सांगा ना कुठं सांगली निघालात का कुठं? हां ठीक आहे ओके। आपण या ठिकाणी प्रतिक्रिया प्रवाशांच्या ऐकलेल्या आहेत की बस चालू झाली यात आम्हाला समाधान आहे, पुन्हा असं होऊ नये कारण सरकारने यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा आणि सर्व जिल्ह्यातील बसेस सुरू कराव्यात अशीही प्रवाशांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। आपण बघताय की प्रवाशांनी कालपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने या विटा आगाराला या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे, बसनं प्रवास करायला सुरू केलेला आहे। या ठिकाणी बघताय की संपूर्ण आग्रा प्रमुख असतील, पोलीस डिपार्टमेंटचे सर्व या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत की आज या ठिकाणी विटा सांगली बस पुन्हा धावत आहे। सकाळजारून जवळपास 2 ते 4 गाड्या या ठिकाणी विटा आगारातून गेलेल्या आहेत, प्रवाशांना आनंद आहे। शालेय विद्यार्थी आज या बसमधनं प्रवास करत आहेत, त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी स्वाभिमानी न्यूजला दिलेली आहे। आज